मी सूर्यकांत जगन्नाथ पगार, गाव बोपेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 5924140783. माझ्याकडं सगळं एकूण द्राक्ष बागेचं 14 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे. मी जवळपास 23 वर्षापासून द्राक्ष बागेचं म्हणजे काम करतो आहे. पहिले आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने सगळं शेती करत होतो, पण गेल्या 10 वर्षापासून मी पाटील बायोटेकचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांची वापर करून शेतीमध्ये बरेच सुधारणा केलेल्या आहेत. आणि सुरुवातीला मी पारंपरिक शेती करत असताना अगदी अंदाजानेच फक्त खतं देत होतो बागेसाठी, परंतु जेव्हापासून मी पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला तेव्हापासून बरेच अंशी त्यांचे खतं आम्हाला आम्ही वापरतो आहे. तेव्हापासून आम्हाला खतांची मात्रा कमी करावी लागली, परंतु खतांची मात्रा कमी करूनसुद्धा उत्पादन वाढलं आहे, कारण त्यांचे जे ह्युमन जी आहेत ते दिलेल्या खतांची झाडांसाठी अपटेक करण्यासाठी खूप चांगलं कार्य करतं. त्याने ह्युमॉलजीमुळे पांढरी मुळी खूप वाढते. पाटील बायोटेकचे ह्युमॉल किंवा इतर प्रोडक्ट वापरल्यामुळे द्राक्ष शेतीशो असेल किंवा टोमॅटो असेल त्यामध्ये ते खत उचलल्या गेल्यामुळे जमीन आमची एकदम भुसभुशीत झाली, पांढरी मुळांची संख्या खूप वाढली आणि एकूणच उत्पादनात म्हणजे आमची वाढ पण झालेली होती. उत्पादन हे वाढ झाली, परंतु उत्पादन हे अतिशय चांगल्या दर्जाचं तयार झाले आमचे द्राक्ष आणि टोमॅटो. आपण दिलेले खते जर पिकाने उचलले नाही तर ती जमीन खराब होते आणि त्या ठिकाणी आपला उत्पादनाचा दर्जा घसरतो, परंतु पाटील बायोटेकचे उत्पादन आम्ही वापरल्यामुळे सर्व खतं हे पिकं उचलल्या गेल्यामुळे पिकांमध्ये त्याचा चांगला फायदा होतो, किंवा पुढील पिकं जे आपण घेतो त्याचे पण त्या पिकांना फायदा होतो. ज्या प्रकारे आपल्याला जेवढे अन्नाची गरज असते तेवढंच आपण जर खाल्लं तर आपलं पोट एकदम निरोगी असतं, तसं त्याचप्रकारे शेतीसाठी आपण जेव्हा खतं देतो तेव्हा ते खतं सर्व हे व्यवस्थित जर उचलले झाडाने तर जमिनीचा बरोबर झाडाची पण ग्रोथ चांगली होते आणि जमिनीचं पण आरोग्य चांगलं सुधारतं. पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान अतिशय संतुलित खतांचा वापर करून त्यांनी तयार केलेलं असल्यामुळे शेतीसाठी ते आपण ज्यावेळेस पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरतो त्यावेळेस ते संतुलित खतं वापरल्या गेल्यामुळे आपला खर्च हा कमी होतो आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये उभे आहेत या क्षेत्रामध्ये मी गेल्या 8 वर्षापासून एकही प्रकारचं म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत वापरलेलं नाही आहे, परंतु पाटील बायोटेकचे त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते आम्ही नेहमी वापरतो आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता की एकदम चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष या बागेत तयार झालेले आहेत आणि हे सातत्य आमचे या प्लॉटमध्ये नेहमी असतं. आता आपण ज्या सध्या ज्या प्लॉटमध्ये उभे आहेत या प्लॉटची छाटणीची तारीख 5 ऑक्टोबर 2023 आहे आणि ह्या प्लॉटच्या आम्ही सुरुवातीच्या छाटणीच्या अगोदर साधारण 25 किलो SOP दिले होते, त्याच्याबरोबर रिलीजर पण दिले होते. नंतर छाटणीनंतर आम्ही 20व्या दिवशीच्या साधारण 20 आणि 21व्या दिवशी पाटील बायोटेकचे कॅलनेट आहेत ते एकरी साधारण आम्ही 4 किलो सोडलेले होते. त्याच्यानंतर 25 दिवसाच्या नंतर आम्ही परत त्यांचे कॅलनेट परत एकरी फक्त 2 किलो सोडलेले होते. असे आम्ही त्याच्या कॅलनेटच्या 2 वेळेस आम्ही ते सोडलेलं आहेत, ड्रीपद्वारे सोडलेले. त्याच्यानंतर आम्ही साधारण पाणी उतरण्याच्या वेळेस त्यांचे जे NPK मायक्रो कांसो जे येते आणि अजून परत त्याच्यासोबत मायक्रो झोन 200 ग्रॅम अधिक 2 किलो गूळ हे आणि 2 लिटर ताक हे रात्रभर भिजत घालून आम्ही ते ड्रीपद्वारे पाणी उतरण्याच्या वेळेस सोडलेले होते. आणि त्यांचं जे ह्युमॉल जी आहेत ते आम्ही वेळोवेळी साधारण 1 महिन्याच्या अंतराने असे 4 वेळेस सोडलेले. ह्युमॉल जीमुळे आम्ही आत्ता पण पाणी उतरण्याच्या नंतरसुद्धा ह्युमॉल जी सोडलेलो होतं, त्यांनी पांढरी मुळीची वाढ होऊन पोटॅश अपटेक वाढलेला आहेत, त्यामुळे प्लॉट अगदी हेल्दी तयार होतो. पाटील बायोटेकचे मी प्रोडक्ट वापरल्यामुळे माझ्या ह्या प्लॉटमध्ये पानांचं हिरवेपणा अगदी व्यवस्थित टिकून राहिलेलं आहे, पानांमध्ये कुठेही मला पिवळेपणा जाणवला नाहीच. आणि एकंदरीत वातावरण खूप खराब असतानासुद्धा पानं हे एकदम हेल्दी राहिले, त्यामुळे माझी मालाची जी क्वालिटी आहे ती अतिशय योग्य आणि व्यवस्थित आहेत. साईज पण एकदम छान झालेली आहे, सर्वसाधारण माझी सगळीकडे टोटल 20+ साईज आहेत. मी पाटील बायोटेकचे ह्युमॉल रिलीजर किंवा कॅलनॅट हे जे वापरलं होतं ह्या मला वापरण्यासाठी मला एकंदरीत मला 3,500 रुपये एकरी हा खर्च आलेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न माझं हे साधारण 12 ते 14 टनाच्या आसपास एकरी हे माझं चांगल्या क्वालिटीचे द्राक्षाचं उत्पादन मला मिळू शकते. साधारण अजून 8 ते 10 दिवसामध्ये ह्या प्लॉटची माझी हार्वेस्टिंग होऊ शकते.
ह्या प्लॉटमध्ये मी नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण पेपर रॅप करतो काढणीच्या अगोदर, तर मी ह्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचे पेपर न लावता एक क्रॉप कवर वरती टाकलेले, तुम्ही बघू शकता मी वरती क्रॉप कवर लावलेले आहेत. त्या क्रॉप कवरचा मला फायदा असा झाला का, माझ्या पानांची जी हिरवे पानं पाहिजे होता पानांमध्ये तो अतिशय टिकून राहिलेला आहेत. 2-4 दिवस थोडीशी साखर येण्यास थोडा उशीर होऊ शकतो, परंतु पूर्ण प्लॉटमध्ये एकच प्रकारचा कलर मला सगळ्या द्राक्षांमध्ये भेटलेला आहेत. क्रॉप कवरचा हा मला मोठा फायदा झालेला आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरताना आम्हाला सुदामभाऊ मोरे हे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत वेळोवेळी आमच्या प्लॉटला व्हिजिट देतात. आम्हाला ते नेहमी मार्गदर्शन करतात, त्यातून आमच्या काही ज्या चुका होत असतील ते आम्हाला त्याच्यातून ते सुधारण्याचा प्रयत्न करतात. गेली 10 वर्ष मी पाटील बायोटेक्सचे जे तंत्रज्ञान आहेत ते वापरतोय. मी शेतकऱ्यांना पण हाच सल्ला देईल की तुम्ही नेहमी पारंपरिक शेती करण्यापेक्षा एक तंत्रज्ञानयुक्त शेती करा. त्यात पाटील बायोटेकचे जे उत्पादन आहेत त्यांचा वापर करून बऱ्यापैकी आपण खर्च कमी करू शकतो व चांगल्या प्रकारचे उत्पादन घेऊ शकतो. तुमचं पीक हे साधारण कोणतंही असो किंवा जमीन ही कोणत्याही प्रकारची असो, त्यांचे जे उत्पादने आहेत ते अतिशय सरस दर्जाचे असल्यामुळे त्यांचा शेतीसाठी व किंवा इतर पिकांसाठी त्यांचा चांगला परिणाम फायदा होतो. उत्पादनामध्ये त्यांचे बऱ्यापैकी वाढ होते, कारण त्यांचा खर्च हा खूप काही असा आवाढव्य खर्च होत नाही आहे. पाटील बायोटेक्समध्ये त्यांचा खर्च हा अतिशय सर्वसामान्य शेतकऱ्यांना पेलवणारा व परवडणारा आहेत. पाटील बायोटेक हे त्यांचे उत्पादने फक्त विकून मोकळे होत नाही, तर ते नेहमी आपल्याला त्यांचे उत्पादने आपण वापरल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सल्ला देतात. त्यामुळे लागवडीपासून तर अतिशय काढणीपर्यंत त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत असते. हा त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट म्हणावा लागेल.